नमस्कार महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मी प्रशांत सागवेकर आज आपण चर्चा करणार आहोत ॲनिमेशन आणि मल्टीमिडिया क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावर आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत तिरंगा कॉलेज ऑफ ॲनिमेशन अँड व्ही एफ एक्स बारामतीचे चेअरमन आणि टिप्लेक्स ॲनिमेशन स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष रणजित शिंदे आपण त्यांचं स्वागत करूया सर कार्यक्रमात मनापासून स्वागत नमस्कार कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया रणजित शिंदे आ, हे शेतकरी कुटुंबातले आहेत आणि त्यांनी अगदी लहान वयातच आपल्या व्यवसायाला सुरुवात केली आज त्यांचे विविध प्रकारचे व्यवसाय आहेत त्यांनी गरजू आणि होतकुरू विद्यार्थ्यांना एक चांगली नोकरीची संधी निर्माण करून दिली आहे तसंच पारंपरिक शिक्षण पद्धतीला एक नवा आणि आधुनिक कलाकौशल्य आणि परिपूर्ण असं शिक्षण देण्यासाठी बारामतीमध्ये तिरंगा कॉलेजची स्थापना त्यांनी केली या संस्थेच्या माध्यमातून अनेक होतकरू आणि अने जिज्ञासू विद्यार्थी विद्यार्थिनींना नव्यानं विचार करून स्वतःचं करिअर बनवण्यासाठी ते प्रोत्साहन देत असतात आजच्या विषयासंदर्भात तुमच्याही मनामध्ये शंका असतील प्रश्न असतील सरांचे नंबर आत्ता टी व्ही स्क्रीनवरती सुरू आहेत या क्रमांकावरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता आणि सरांना भेटू देखील शकता सर पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये ॲनिमेशन आणि व्ही एक्स या वेगळ्या जगामध्ये आत्ता आपण चर्चा करणार आहोत खरं तर मुळात याचं जे बेस आहे ॲनिमेशन म्हणजे काय व्ही एक्स म्हणजे काय तिथून आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया की ते नेमकं सगळं काय का असतं ॲनिमेशन व्ही एक्स किंवा मल्टीमिडिया हे क्षेत्र आज खूप बूम करत आहे तिकडे ह्याची चर्चा चालू आहे पण बऱ्याच वेळा ही नक्की काय आहे त्याचा उगम काय आहे ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात तर ॲनिमेशन हे एक लॅटिन वर्ड आहे ॲनिमा Hmm. त्याच्यापासून हे ॲनिमेशन हा वर्ड मिळालेला आहे ॲनिमा म्हणजे आत्मा hmm. इन ॲनिमेट म्हणजे निर्जीव तर एखाद्या निर्जीव गोष्टीमध्ये आत्मा टाकणे किंवा जीवित करणे थोडक्यात म्हणजे अॅनिमेशन तर याच्यामध्ये गोष्टी अशा आहेत की पूर्वीच्या काळात आपण बघायला गेलं तर क्रिएटिव्हिटी किंवा ह्या गोष्टी आहेत आपल्या देशामध्ये प्राचीन काळापासून आहेत अगदी गुपाचित्र बघितलं तर जगामध्ये कुठेही नाही अशा प्रकारचे शिल्प आपल्याकडे आहेत किंवा क्रिएटिव्हिटी आपल्या इथं आहे तर हे ॲनिमेशन हे आधुनिक त्या पद्धतीचं काल्पनिक युगातलं एक टेक्निक आहे ज्याच्यामार्फत आपण बऱ्याचशाच ज्या हे असतात इमेजेस आहेत किंवा एखादी गोष्ट आहे ते जीवित असल्यासारखं आपण त्याच्यामध्ये दाखवत असतो त्याच्यामध्ये काही टेक्नॉलॉजी वापरत असतो आणि हे वापरून आपण हे ॲनिमेट करत असतो त्याचप्रमाणे जे व्हिज्युअल इफेक्ट्स आहे जे मूवीमध्ये जे इफेक्ट्स आपण दाखवू शकत नाही जसं की ले ले आ, आता आपण हॉलिवूडच्या आतापर्यंत बरेचशाच मूवी बघितल्या असतील की ज्याच्यामध्ये एखादी बिल्डिंग पडलेली आहे मोठा धबधबा आहे त्याच्यामध्ये हिरो जातोय अशा प्रकारच्या गोष्टी बनवण्या ज्या जिवंत नाही आहेत किंवा ज्या अस्तित्वात नाहीत जगामध्ये अशा गोष्टी तिथे प्रेझेंट करण्यासाठी एक्स ही टेक्नॉलॉजी वापरली जाते बरोबर म्हणजे आत्ताच आपल्याकडे आलेले काही मुव्ही आहेत जसं की बाहुबली पासून हे आविष्कार जास्त प्रमाणात सुरू झाला भारतामध्ये तर त्याच्यामध्ये असणारे धबधबे आहेत तो राजवाडा हा कुठे अस्तित्वात नाहीये तर तो, तो पूर्णपणे कम्प्युटर जनरेटेड आहे ते त्याच्यामध्ये काही सॉफ्टवेअर्स वापरून ते बनवलं जातं तर हे आलं व्ही एप एक्स निश्चित सर आत्ता जो सगळा कोरोना आणि कोरोना पॅन्डेमिकचा जो सगळा काळ आहे याच्यामध्ये अनेक व्यवसायांवरती परिणाम झाले नोकऱ्यांवरती परिणाम झाले सगळ्याच क्षेत्रामध्ये परिणाम झाले लोक अडकली घरामध्ये आणि मग त्यांना नोकरीपर्यंत पोहोचता आलं नाही अनेक ठे अनेक जणांच्या नोकऱ्या जाण्याचं पण आत्ता आपण सगळेजण ऐकतो चर्चा सगळी तर या क्षेत्रावरती या सगळ्या पॅन्डेमिकचा काही थेट परिणाम झाल्याचं आपल्याला दिसतं हां आता याच्यामध्ये ह्या पॅन्डेमिकमध्ये आपण बघतो की सगळं जग घरी बसून हो आहे बरेचसेच बिझनेस असतील नोकऱ्या असतील याच्यावरती याचे परिणाम झालेले आहेत पण ह्या क्षेत्रासाठी एक, एक पॉझिटिव्ह गोष्ट जर बघायची झाला तर मी एक आपले प्रेक्षक आहेत त्यांनाच विचारेल की ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपण काय केलं ज्यावेळेस लॉकडाऊन सुरू होता त्यावेळेस काय की एकतर आपल्या हातामध्ये मोबाईल असायचा दुसरी गोष्ट असेल की त्याच्यामध्ये आपण टी व्ही बघायचो मुलं असतील तर ते गेम खेळायचे मोबाईलवरती तर हे सगळे क्षेत्र जे आहे मोबाईलच्या जे ॲप्लिकेशन्स आहेत किंवा जे त्याच्यानंतर ॲप्लिकेशन्स आहेत तसेच मोबाईलच्या बरोबर जे आपण टी व्हीवरती सगळे फिल्म्स बघतो त्या फिल्म्समध्ये हे व्ही एक्स ॲनिमेशन आहे आज कुठलाही चॅनल घेतला अगदी गे न्यूज चॅनल घेतला तर तुमच्या ह्याच्यामध्ये ह्या मोठ्या प्रमाणातमध्ये गोष्टी ग्राफिक्स ह्या सगळ्या गोष्टी वापरल्या जातात त्यामुळे ह्या इंडस्ट्रीला डायरेक्ट असा इम्पॅक्ट म्हणू शकत नाही दुसरी गोष्ट अशी आहे की ओ टी टी प्लॅटफॉर्म आहे की आपण जर बघायला गेलं तर नेटफ्लिक्सचे फिफ्टीन पॉईंट एट म्हणजे पंधरा पॉईंट आठ बिलियन मिलियन सबस्क्रायबर एका पहिल्या क्वार्टरमध्ये वाढले जानेवारीपासून जो पहिला क्वार्टर आहे त्याच्यामध्ये आणि ह्याचं प्रमाण डबलनी चाललं असंच असेल की नेटफ्लिक्स आहे हॉटस्टार आहे प्राईम व्हिडिओ आहे ह्या प्रत्येकाचं हे प्रमाण वाढत आहे याच्यामुळे ह्या इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या काळामध्ये आणखी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जॉब्स आणि ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध आहेत नक्की सर ज्या वेळेला विद्यार्थी कॉलेजमध्ये येतात किंवा कोणत्याही पद्धतीचं कौशल्य त्यांना प्राप्त करायचं असतं प्रशिक्षण घ्यायचं असतं कोर्स करायचा असतो तेव्हा त्याच्या पाठीमागे त्यांचे दोनच उद्देश असतात एकतर त्यांना चांगल्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची चांगल्या पगाराची नोकरी हवी असते किंवा मग त्याच क्षेत्रामध्ये आपल्याला बाबा एखादा छोटासा व्यवसाय सुरू करता येतो का हा एक त्यांचा दृष्टिकोन असतो पण ॲनिमेशन किंवा व्ही एफ एक्स सारखं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये नोकरीच्या संधी किंवा व्यवसायाच्या संधी असं जर आपण विद्यार्थ्यांना सांगायचं म्हटलं तर काय सांगता येईल नाही याच्यामध्ये ॲनिमेशन क्षेत्रामध्ये ॲनिमेशन मल्टीमिडिया किंवा व्ही एफ एक्स आता ॲनिमेशन म्हटलं की आपल्याला फक्त सामान्य लोकांना एकच वाटतं की हे म्हणजे कार्टून्स जे असतात छोटा भीम आहे डोरीमॅन आहे अशा प्रकारचे कार्टून्स लहान मुलांच्या एंटरटेनमेंटसाठी बनवतात इंटरमेंट साठी फक्त त्यासाठीच यूज केलं जातं हे थोडंसं आपल्याला असं वाटतं पण ते था, था, एक छोटासा पार्ट आहे ॲनिमेशनमधला बरं ॲनिमेशन इंडस्ट्री खूप वास्ट आहे ज्याच्यामध्ये टू डी आहे थ्रीडी अॅनिमेशन आहे आता ह्या टू डी आणि चा उपयोग आहे ह्या जगातल्या जेवढ्या प्रोडक्शन करणाऱ्या किंवा जेवढ्या वेगवेगळ्या ही आहेत इंडस्ट्रीज आहेत इलेक्ट्रॉ इलेक्ट्रिक आहे इलेक्ट्रॉनिक्स आहे कम्युनिकेशन आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे त्याच्यानंतर हेल्थ केअर आहे एरोनॉटिकल आहे टेक्स्टाईल आहे ह्या प्रत्येक इंड ॲगदी ॲग्रिकल्चर असेल किंवा मेडिकल असेल याच्यामध्ये ही टेक्नॉलॉजी वापरली जाते आता ऑटोमोबाईल म्हणजे म्हणाले की तुम्ही ऑटोमोबाईल ॲटोमोबाईलमध्ये कसं तर आज काय आहे की आज कोणतीही गाडी तुम्ही खरेदी करायची तर प्रथम तुम्ही काय बघता की त्याचा लुक अँड फील बघता बरं त्यानंतर but... मग त्याचं ॲव्हरेज काय आहे काय नाही म्हणजे आजचा ट्रेंड तो आहे की ती लुक इन फील कशी आहे ते बघतो आणि ह्या गाड्या बनण्याआधी ह्या थ्री डीमध्ये बनवल्या जातात अच्छा आणि ते बनवण्यासाठी ह्या लोकांची गरज असते त्याच्यामध्ये जा थ्री डी मॉडलिंग करणं खूप गरजेचं असतं हे थ्री डी मॉडलिंग त्याच्यामध्ये आहे टू डीमध्ये आज कुठलीही गोष्ट म्हणजे साधे तुम्ही एखाद्या दुकानामध्ये घ्या जाल तर असं कुठलाच प्रॉडक्ट नाही की ज्याच्यावरती ग्राफिक्स यूज केलं नाही Oh. तुम्ही कुरकुरे घ्याल कुरकुरेच्या पुड्यावरती एक डिझाईन आहे ते पण डिझाईन कुठल्या तरी ग्राफिक्स डिझाईन बनवलेलं आहे तुम्ही अगदी पतंजलीची एखाद्या पाऊच घ्याल त्याच्यावरती डिझाईन आहे दुधाच्या पाऊचवरती डिझाईन आहे अगदी ब्रेड घ्याल त्याच्यावरती प्रत्य आहे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक प्रॉडक्टवरती ह्या गोष्टी आहेत तर हे तर चालतच राहणार आहे जसं की तुम्हाला सांगितलं ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती मूवी चालू थिएटर जरी बंद असतील तर त्या ठिकाणी त्यांचे सबस्क्रायबर वाढतात ते मोठ्या प्रमाणावरती तिथे युजर येतात किंवा लाइव ज्या आहेत ते चालत आहेत तर याच्यामध्ये काय आहे की ह्याचं प्रमाण वाढत असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये व्ही एप एक्स ही टेक्नॉलॉजी खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे कारण आजच्या युगामध्ये की कि क्रिएटिव्हिटी किंवा असे नवीन आविष्कार बघणंच मुलांना आवडतात की ह्या जनरेशनला आवडतात त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे खूप मोठ्या प्रमाणावरती व्ही एप एक्स इंडस्ट्रीमध्ये सुद्धा वापरलं जातं दुसरी गोष्ट आज सगळ्यांना की गेमिंग इंडस्ट्री खूप भूमिका त्या गेमिंगमध्ये समजा पबजी गेम आहे आज लाखो तरुण हे पबजी गेमवरती आपला वेळ वाया म्हणजे वाया म्हणण्यापेक्षा एंटरटेनमेंट करत असताना वेळही जात असतो तेच हात गेम खेळणारे जर गेम बनवणारे झाले तर आपण कितीतरी मोठी प्रगती करू शकतो तर ह्याच्यामध्ये हेच आहे आज ती गेम सुद्धा बनवायचं असेल त्याच्यामध्ये सगळं थ्रीडीच आहे बरोबर मग ते बनवण्यासाठी हीच टेक्नॉलॉजी वापरली जाते हे ह्याच्यामध्ये एज्युकेशन आपण देत असतो त्यामुळे याच्यामध्ये नोकरीच्या बऱ्याच वाट म्हणजे कोर्स एक असेल टेक्नॉलॉजी एक असेल तर त्याच्या वाटा खूप आहेत त्याच्यामुळे इतर कोर्स सारखं किंवा इतर शिक्षणासारखं याच्यामध्ये एकच वाटा आहे आणि त्याच्यावरती गर्दी होती अशा गोष्टी होत नाहीत आणि दुसरी गोष्ट काय आहे की याच्यामध्ये तुम्ही बघाल तर ॲनिमेशन क्षेत्रामध्ये खूप कमी वयातील मुलांना खूप चांगले चांगले जॉब मिळालेले आहेत Hmm. आणि त्याचबरोबर खूप कमी वयातील मुलांनी आपल्या सुद्धा स्टार्ट केलेल्या आहेत okay. कारण आज इंडियामधून आउटसोर्सिंगसाठी ज्या बाहेरच्या कंट्रीजमधून प्रोजेक्ट येतात त्याच्यामध्ये खूप वाढ होते हे hmm. तुम्हाला दिसत दार वेळाने तुम्हाला ते आकडेही मी तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करणं स्वतःचे अॅनिमेशन स्टुडिओ सुरू करणं किंवा ग्राफिक्स एजन्सीज असतील किंवा याच्यानंतर सोशल मीडिया ऍक्टिव्हिटीज ज्याच्यामध्ये पूर्णपणे ग्राफिक्स युज केलं जात आहे डिजिटल फॉर्मॅटमध्ये सगळ्या गोष्टी येत आहेत ई लर्निंग कन्सेप्टसुद्धा आज शाळा बंद आहेत किंवा काय आहेत तर आज सगळ्यांना कळलं त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे ई लर्निंगमध्ये पण काय आहे की अॅनिमेशन मोठ्या प्रमाणात यूज केलं तर त्याचा आणखी प्रभाव चांगला पडतोय तर येणाऱ्या काळामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात हे ॲनिमेशनची गरज पडणार आहे नक्कीच सर जसं म्हणजे कोणतंही स्किल प्राप्त करण्यासाठी बेसिकली काहीतरी आपल्याकडे असायला लागतं तसं ॲनिमेशन किंवा व्ही एक्स करायला इच्छिणारे जे विद्यार्थी आहेत तर त्याला असं काही आपल्याला सांगता येतं की किंवा कि याच विद्यार्थ्यांना हे करता येईल किंवा शिक्षणाची काही अट असते का म्हणजे आपण जे अकॅडमिक शिक्षण घेत असतो दहावी बारावी पंधरावी तर अशी शिक्षणाची जी काय किंवा वयाची अट असं असं सगळ्या काही अटी नियम असं काही या क्षेत्राला असतं का नाही याच्यामध्ये जे आमच्याकडे कोर्स आहे ज्याच्यामध्ये डिग्री कोर्स आम्ही देतो ॲनिमेशनमध्ये तो बारावी नंतर आहे बारावी नंतर कोणतीही शाखा असेल आर्ट कॉमर्स आहे ते ऍडमिशन घेऊ शकतात बरं याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय की ॲनिमेशन क्षेत्रामध्ये तुम्हाला यायचं आहे तर तुमच्याकडं कल्पकता पाहिजे अच्छा सृजनता पाहिजे तुमच्याकडे ते असेल तर तुम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करू शकता म्हणजे कल्पकता म्हणजे नक्की काय आहे बऱ्याच वेळा हा पण प्रश्न कल्पकता म्हणजे काय की तुम्ही इमॅजिनेशन खूप चांगल्या प्रकारे करता आलं पाहिजे तुम्हाला की एखादी गोष्ट जर तुम्हाला तयार करायची तर ते आधी तुमच्या ब्रेनमध्ये इमॅजिन करता आलं पाहिजे कारण ते सत्यात उतरवण्यासाठी या कोर्समध्ये तुम्हाला सगळे सॉफ्टवेअर शिकवले जातात आणि ते कल्पकता तुमच्या डोक्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला ऑब्झर्वेशन चांगलं पाहिजे तुम्ही ह्या जगामध्ये प्रत्येक गोष्ट ऑब्झर्व केलेली असली पाहिजे ते जर चांगलं असेल तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे करिअर करता येतं तसेच दुसरी गोष्ट आहे की सांघिक काम करणं कारण ह्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट संगीत करावे लागते बरीच लोक मिळून ग्रुप मिळून एक एक गोष्ट करत असते तर त्याच्यामध्ये काम करण्याची त्याची तयारी पाहिजे आणि जीवनाविषयी त्याचा एक नीती आणि त्याची जिद्द पाहिजे की आपल्या आयुष्यामध्ये काय करायचं अशी मुलं खूप चांगल्या प्रकारे करिअर या क्षेत्रामध्ये करत असतात नक्की सर तिरंगा कॉलेजची जी स्थापना तुम्ही केली आहे ते मुळात फोकसच हा सगळा तुमचा आहे की हे कौशल्य विद्यार्थ्यांना मिळावं आणि ते सुद्धा तुम्ही बारामतीसारख्या शहरामध्ये या सगळ्या गोष्टींची निर्मिती केली तर त्याच्या पाठीमागचं थॉट काय होता किंवा थिंकिंग काय होतं तुमचं की अशा पद्धतीचं एक कौशल्य आपण इथल्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करावं किंवा कुठूनही विद्यार्थी येऊ देत भारतातून महाराष्ट्रातून पण त्याचं जे मेन स्थान आहे कारण जनरली काय होतं की मुंबई पुण्यासारख्या सिटीजमध्ये ह्या गोष्टी सहजपणे अवेलेबल आहेत किंवा व्हरायटीजमध्ये अवेलेबल आहेत पण तिथे उभं करणं आणि ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हे खरंच मोठं आव्हानात्मक ठरलं असेल त्याबद्दल काय सांगा हां ही गोष्ट आहे की त्या भागामध्ये आम्ही सुरू करतो आहे बारामतीसारख्या ठिकाणी पण ते ज्यावेळेस आम्ही हा इंडियन ॲनिमेशनचा रिसर्च करत होतो की okay. ही फील्ड काय आहे किंवा ह्याच्यामध्ये ग्रोथ कसा करू शकतो किंवा याच्यामध्ये दे भारतसारखा देश ज्याच्याकडं एवढा मोठा युवा शक्ती आहे जी क्रिएटिव आहे ती कशाप्रकारे काम करू शकते hmm. त्यांचा आपण कशाप्रकारे उपयोग करू शकतो तर त्यावेळेस आम्ही रिसर्च केला त्यावेळेस लक्षात आलं तुमच्या लक्षात येईल की आजपर्यंत जेवढे काही सुपर हिरोज झाले ते बाहेर आहेत स्पायडरमॅन असू द्यात किंवा ॲव्हेंजर सगळे असू द्यात हे सगळे बाहेरचे आहेत आणि त्याचं काम इंडियामध्ये काय केलं जातं जे बॅक सगळ्या ज्या गोष्टी आहेत पण ते आय पीज त्यांच्या आहेत त्याच्या प्रॉपर्टीज आहेत hmm. जे क्रिएटिव्हिटीचं काम आहे ते मोस्टली बाहेर होतंय आपल्याकडे का होत नाहीये hmm. आपल्याकडं तर लोक आहेत आपल्याकडं कल्पकता क्रिएटिव्हिटी खूप मोठी आहे जसं तुम्हाला सांगितलं प्राचीन काळापासून ते आपल्या डी एन एमध्ये आहे भारतीयांच्या मग ही गोष्ट काय होते तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट येते की एज्युकेशन फॅक्टर शिक्षण तर शिक्षणामध्ये काय पाहिजे की ज्या मुलांना तुम्ही शिकवताय तर ह्याला कॉपी वर्क करायला न शिकवता त्यांनी काहीतरी नवीन कल्पक केलं पाहिजे हे शिकवणं खूप गरजेचं आहे मग हे करण्यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला खूप मोठे रिसर्च करावं लागतील त्याच्यामध्ये स्पेस लागेल मुलांना त्या लेवलचे एकांत पाहिजे त्या ठिकाणी काम करण्यासाठी आणि तशा प्रकारचं इन्व्हायरमेंट पाहिजे हे सगळं करण्यासाठी आम्ही बारामती शहर जे खूप म्हणजे एकदम ग्रीन सिटी आहे ज्यात ते पोल्युशन खूप कमी आहे सुंदर सिटी आहे आणि अशा ठिकाणी हे कॉलेज सुरू केलं आणि तिथे आम्ही रिसर्च केला बऱ्याचशा याच्यावरती विद्यार्थ्यांना नवीन प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि त्याच्यामध्ये आम्ही सक्सेस होतोय त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी केला भविष्यामध्ये ज्यावेळेस आमचं आता हे मॉडेल सगळं पूर्ण होते रिसर्च पूर्ण होते तर हे मॉडेल घेऊन आम्ही इतरत्र जाणार आहे म्हणजे काय आमचे फ्रँचायसी मॉडेल असले किंवा आम्ही स्वतःचे इन्स्टिट्यूटचे काही ब्रँचेस आम्ही बाहेर काढतोय पण सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट होती की आम्हाला ह्या गोष्टी मिळवण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी जाणं खूप गरजेचं होतं आणि त्या ठिकाणी आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला अगदी बाहेरच्या राज्यातील मुलं वेगवेगळ्या प्रदा याच्यातून देशातून वेगवेगळ्या ठिकाणीची मुलं राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणची मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत पण सर आता कॉलेज म्हटलं की अर्थात प्र पहिल्यांदा मनामध्ये असं येतं की दोन वर्षाचा तीन वर्षाचा असं काहीतरी डिग्री किंवा डिप्लोमा असं काहीतरी असेल पण मग अनेक विद्यार्थ्यांना असं असतं किंवा काही लोक असं पण म्हणतात की आम्हाला काही चार महिन्याचा शॉर्ट कोर्स आहे का किंवा जे नोकरी करून करणारी लोकं असतील म्हणा किंवा त्यांना इच्छा असेल स्त्रिया असतील म्हणा त्यांना इच्छा असेल तर अशा लोकांना पण संधी असते हो याच्यामध्ये शॉर्ट टर्म कोर्सेस ही आहेत त्याच्यामध्ये समजा एखादा ह्या इंडस्ट्रीतला एखादा सॉफ्टवेअर आहे किंवा एखादं फील्ड आहे समजा व्ही एप एक्स फील्ड आहे ती गोष्टी आपण त्याच्यामध्ये एज्युकेट करू शकतो okay. पण जो आमचा तीन वर्षाचा डिग्री कोर्स आहे त्याच्यामध्ये एक बेसिक गोष्टीपासून ते एंडपर्यंत त्याच्या क्रिएटिव्हिटी असेल त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट की आपण काल्पनिक म्हणजे हे विचार कसा करायचा ठीक आहे मग हा विचार करण्यासाठी काय प्रॉब्लेम्स येतात मग त्याच्यामध्ये आपण हा विचार तर ब्रेनमध्ये करत असतो मग त्यासाठी काय टेक्निक्स आहेत का प्रकारे तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता ह्या गोष्टी ऑब्झर्वेशन पॉवर आहे तर हे सगळं अॅनालिसिस करणं विद्यार्थ्यांना त्यांना शिकवणं तर हे सगळं पूर्ण आमच्या डिग्री कोर्समध्ये होत असतं की जो की तीन वर्षाचा आहे त्याच्यामध्ये टू अॅनिमेशन थ्री ग्राफिक्स व्ही एफ एक्स आणि गेमिंग हा सगळा पार्ट त्याच्यामध्ये कवर होत असतो त्याचबरोबर डिजिटल मीडिया आहे आणि त्याचबरोबर वेब डिझायनिंगचं जे फ्रंट एंडच आहे युवायचं ते पार्ट त्याच्यामध्ये कवर होत असतो बा सर ॲनिमेशनबद्दलची ही सगळी माहिती आहे व्ही एफ एक्सबद्दलची आणि तिरंगा कॉलेज गेल्या अनेक वर्षांपासून हे खूप छान पद्धतीनं बारामतीमध्ये करते पण बारामतीमध्ये जरी हे कॉलेज असलं तरीसुद्धा त्या ठिकाणी ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांची जी इतर ठिकाणच्या विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती पण मोठी आहे ते महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत इतर राज्यांमधले इतर देशांमधले सर जसं आत्ता म्हणाले की काही विद्यार्थी येतात आमच्याकडे आणि ते प्रशिक्षण घेतात आणि खूप प्रगत अशा पद्धतीचं शिक्षण हे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला जातो आहे अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये ते सरांना विचारायचे आहेत पण तो तास वेळ होतो एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत ॲनिमेशनबद्दल बद्दल आणि एफ बद्दल आपण चर्चा करतोय आणि रणजित शिंदे सर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सर आता आपण बघितलं की केंद्र शासनानं जाहीर केलं जवळजवळ चौतीस वर्षानंतर आपली सगळी शिक्षण पद्धती आणि शिक्षणाचा ढाचा बदलतोय आता या बदललेल्या शिक्षण पद्धतीमध्ये ॲनिमेशनचं किंवा हे जे कोर्स आहेत किंवा हा जो डिप्लोमा डिग्री आहे याच्यामध्ये काही बदल होणार आहेत का किंवा त्याचं जे स्थान आपल्याला म्हणता येईल ते स्थान कुठे असणार आहे काय सांगता येईल हां खूप महत्त्वाचा प्रश्न आहे खूपच आलेला हा जो शिक्षणामध्ये शिक्षण पद्धतीमध्ये जो बदल आहे तो स्वागतार्ह आहे शिक्षणामध्ये कारण खूप वर्षानंतर कारण शिक्षण पद्धतीत नेहमी आजच्या युगानुसार त्याच्यामध्ये बदल होणं खूप गरजेचं असतं जसं की ॲनिमेशन किंवा मल्टीमिडिया फी एक्स ही जी गोष्टी आहेत असे काही क्रिएटिव्ह कोर्सेस किंवा क्रिएटिव्ह तंत्र आहेत की जे लोकांच्या हाताला रोजगार देऊ शकतात ते मुख्य प्रवाहात येतील ते खूप महत्त्वाचं आहे पहिली गोष्ट की हा काही काळापूर्वी ज्यावेळेस भारतामध्ये ह्या गोष्टी शिकवणं सुरू झालं तर तो एक डिग्री कोर्स किंवा मुख्य प्रवाहातला कोर्स नव्हता हा एक सेकंडरी पार्ट म्हणून बघितला गेला याच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा ॲनिमेशन क्षेत्राबद्दल सांगतो की जसं आय टी इंडस्ट्री आहे त्यासाठी आय टी मिनिस्ट्री आहे हे मोठं रेव्हेन्यू जनरेशन त्याच्यातून होत असतं तसंच ही आपली ॲनिमेशन इंडस्ट्री आहे ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू जनरेट करू शकतो किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नोकरीच्या संध्या विद्यार्थ्यांना देऊ शकतो पण ह्या नवीन जे शिक्षण धोरण आले त्याच्यामध्ये व्यावसायिक शिक्षण कलात्मक शिक्षण ह्यांच्यावरती भर खूप मोठ्या प्रमाणात दिलेला आहे जेणेकरून शेवटच्या जे टप्प्यामध्ये चार टप्प्यामध्ये ते केलेलं आहे त्याच्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये बारावीच्या आधीसुद्धा मुलांना व्यावसायिक शिक्षणातले काही भाग घेऊ शकतात त्याच्यासाठी त्यांना दे दे फ्रीडम आहे तर त्या काळातच ते ॲनिमेशनसारख्या गोष्टी किंवा सारख्या गोष्टी ज्याच्यामध्ये त्यांचा कल आहे त्या गोष्टी त्याच्यामध्ये एज्युकेशन घेऊ शकतात ब याचा फायदा नक्कीच विद्यार्थ्यांना होणार आहे प्लस जे डिग्री कोर्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही ॲनिमेशन देतो आहे त्याच्यामध्ये मुलांना पहिल्यापासूनच याचा अवेअरनेस असेल तर याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे करिअर करू शकतात बरं 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 सर भविष्यामध्ये आत्ता जसं मी मग अशी म्हटलं की तिरंगा कॉलेज बारामतीमध्ये आहे पण भविष्यामध्ये समजा महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा इतर राज्यांमध्ये म्हणा किंवा इतर देशांमध्ये सुद्धा आपल्याला म्हणता येईल काही पुढचं काही असं प्लॅनिंग तिरंगा कॉलेज करतं आहे का की जेणेकरून तिथल्यासुद्धा विद्यार्थ्यांना ज्यांना तिथपर्यंत येता येत नाही आहे ये त्यांना ता संधी मिळेल आणि त्यांना शिक्षण घेता येईल हो आता तिरंगा ज्या संस्थेची आम्ही स्थापना केली त्याच्या मागचा मेन उद्देश हाच होता की आपल्या देशातील मुलांना एक असं शिक्षण द्यायचं अशा पद्धती निर्माण करायच्या आपण की त्याच्यातून त्याचं जीवन मूल्य असतील किंवा जीवन आहे ते सुधारलं पाहिजे आणि त्याचबरोबर तो माणूस म्हणून घडला पाहिजे आणि त्याचा उपयोग आपल्या देशासाठी झाला पाहिजे त्याच्यामध्ये देशप्रेम मूल्य शिक्षण ह्या सगळ्या गोष्टी त्याला त्या काळ म्हणजे त्या पौगंडुष ह्याच्यामध्ये येत असतो तो, तो वयामध्ये त्यावेळेस त्या, त्या गोष्टी शिकवणं कारण आ आपण बघतो की बारावीनंतर कुठे राष्ट्रगीत झालेलं आपल्याला दिसत नाही कॉलेजमध्ये किंवा कि त्यावेळेस त्यांना कोण देशप्रेम असेल किंवा जीवनमूल्य असेल हे गोष्टी शिकवत नाही आहेत त्या गोष्टी शिकवणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्याबरोबर हो हा विद्यार्थी टेक्निकल गोष्टी जो आपला सिलेबस आहे किंवा जे आपलं hmm. एज्युकेशन आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात घडला पाहिजे हे मागचा उद्देश आहे तर हे सगळं करत असताना आमची संस्था सगळ्यात महत्त्वाचं क्वालिटी ह्या गोष्टीकडे लक्ष देत असते अच्छा आता आम्ही जो करतो आहे त्याच्यामध्ये रिसर्च प्रत्येक वर्षी काय आपल्याकडून घडते काय गोष्टी चांगल्या दिल्या पाहिजेत अनेक मॉडेल तयार करतो आहे हे मॉडेल तयार झाल्यानंतर कारण का आज बऱ्याच भागातून मुलं त्या ठिकाणी येत असतात तर खूप लांबून लांबून येत असतात काहींची इच्छा आहे बाहेरच्या राज्यातील मुलं की त्यांना इथं शिकायला यायचं आहे पण बऱ्याचशा ता प्रॉब्लेम त्यांना मग त्याच्यामध्ये वाढत असतात मग त्यांचं बऱ्याच वेळा विचार नव्हतं की सर इथं आहे का तुमचं कुठे बरोबर तर ते मागणी तर खूप आहे पण तशा प्रकारचं आमचं सगळं फायनल झाल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तिरंगा जे आमची संस्था आहे एज्युकेशन ही संस्था प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या त्या ठिकाणी जाऊन मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करेल बरं सर मला आता ना ॲडमिशन प्रोसेसकडे यायचं आहे कारण आत्ता खूप सारे विद्यार्थी आणि पालक आत्ता त्याच याच्यामध्ये आहेत की आता आपल्या विद्यार्थ्यांना कोणत्या क्षेत्रामध्ये टाकल्यानंतर त्यांना लवकर नोकरीच्या संधी मिळतील किंवा त्यांचा स्वतःचा व्यवसाय उभा राहील अशी चिंता सगळ्या पालकांना नक्की असणार आहे किंवा पुढच्या दिशेनं जो काही मार्ग ठरवण्याचा काळ आपण म्हणतो तो आत्ता सध्या आहे Uh, तिरंगा कॉलेज ऑफ ॲनिमेशन एक्स जे आहे त्याची ॲडमिशन प्रोसेस काय आहे आणि विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी साधारणतः कशा पद्धतीनं आत्ता कॉलेजला अप्रोच व्हायला पाहिजे याच्यामध्ये जे बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत ते आपण अप, आपल्या या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकतात कॉलेजला त्याच्यामध्ये पहिली प्रोसेस ही आहे की आमच्या जे डब्ल्यू डब्ल्यू डॉट तिरंगा एज्युकेशन डॉट कॉम वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती त्यांना ऑनलाईन फॉर्म भरावं लागेल तो ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तो शॉर्ट लिस्टेड झाल्यानंतर कॉलेजमधून त्यांना पुढच्या प्रोसेस साठी कॉल जाईल ही प्रोसेस आहे त्याच्यानंतर ते फिजिकली येऊन किंवा ऑनलाइन सुद्धा ऍडमिशन बुक करू शकतात ही याच्यामध्ये प्रोसेस आहे आणि आजच्या का मी सर्व प्रेक्षकांना किंवा विद्यार्थी मित्र असतील पालक असतील यांना एक विनंती करेल कारण हे क्षेत्र आहे म्हणजे तुम्ही दोन हजार सतराचा जर माझा मागचा रेकॉर्ड आहे की ज्याच्यामध्ये ही इंडस्ट्री सोळा सिक्स्टीन पॉईंट फोर सोळा पॉईंट चार पर्सेंटनी ग्रोथ करते की जी इंडस्ट्री कोणतीच इंडस्ट्री एवढी ग्रोथ करत नाही आहे त्यामुळे येणा ह्या इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या काळामध्ये खूप सारे जॉब्स असतील किंवा व्यवसाय म्हणून त्याच्यामध्ये करू शकतात मुलं आणि स्वतःच्या पायावरती उभं राहून स्वतः आत्मनिर्भर होऊ शकतात नक्की सर आपण अगदी कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत दोन मिनिटं आपल्याकडे आहेत खरं तर खूप सारे विद्यार्थी आता मी तुम्हाला म्हटलं की या क्षेत्राकडे वळण्याच्या याच्यामध्ये आहेत किंवा गेमिंग सारखा विषय जो आत्ता यंगर्सचा सगळ्यांचा अगदी आत्मीयतेचा विषय आणि त्यामुळे अर्थात त्यांचा ओढा या क्षेत्राकडे असणं खूपच महत्त्वाचं आहे पण त्यांना जर तिरंगामध्ये यायचं असेल आणि त्यांची राहण्याखाण्याची सुविधा किंवा अशा काही गोष्टी कोणाला हव्या असतील तर तशा पण फॅसिलिटीज सुखसुविधा तिथे उपलब्ध आहेत का किती विद्यार्थ्यांनाच स्वतःला सुविधा करावी लागते आहेत त्या ठिकाणी त्या सुविधा उपलब्ध आहेत त्या ठिकाणी त्याच्यामुळे मुलांचे एक वेगळं हॉस्टेल आहे मुलींचे हॉस्टेल्स वेगळे आहेत त्या ठिकाणी आणि खूप सुंदर परिसर आहे कॅम्पस आहे, आहे ते शहर आहे आणि त्याच्यामुळे त्यांना शिक्षण घेण्यासाठी खूप आवडतं अगदी मुंबईचे सुद्धा मुलं त्या ठिकाणी असतील तर खूप आनंदात आहेत नक्की हे आश्चर्य लोकांना वाटतं की मुंबईची मुलं बारामतीसारख्या ठिकाणी ॲनिमेशन शिकायला येतात तर तो आहे आम्ही त्या प्रकारचे शिक्षण देत आहोत आणि मुलंही त्याच्यामध्ये खूप सॅटिस्फाईड आहेत नक्की सर अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहोत जाता जाता आमच्या सर्व प्रेक्षकांना विद्यार्थ्यांना आणि पालकांना तुम्ही काय सांगाल मी हे सांगतो की आज आपल्या भारत देशातील मुलांनी आपल्या स्वतःच्या पायावरती उभं राहून या देशाला पुढे घेऊन जाण्याची गरज आहे तर हे देशाला जर आपल्याला आत्मनिर्भर बनायचं असेल ना तर आपली मुलं आत्मनिर्भर करणं खूप गरजेचं आहे hmm. जे आज आपण सगळे ऍप्लिकेशन्स असतील ज्या मूवीज असतील किंवा मल्टीमिडिया क्षेत्रातल्या बऱ्याचशा गोष्टी असतील सारखी गेम हे सगळे बाहेरच्या देशातले आहेत तर आपण फक्त वापरतो तर हे मुलं ह्या क्षेत्रामध्ये आले ज्यांना काहीतरी आयुष्यामध्ये करायचं आहे आणि त्या मुलांनी पबजीसारख्या गेम्स एक वेगळ्या इनोव्हेटिव्ह काही गोष्टी बनवल्या किंवा इनोव्हेटिव्ह फिल्म्स बनवल्या नवीन काहीतरी क्रिएटिव्ह केलं आणि त्याच्यातून आपल्या देशाचं नाव त्यांनी उभं करावं ही माझी आता सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना एक विनंती आहे निश्चितपणानं एक संधी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आणि एक चांगलं शिक्षण अशा पद्धतीनं तिरंगा कॉलेजची निर्मिती झाली आणि काय काय तिथे घडतं आहे ते आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळालं आणि प्रत्यक्षात व्हिज्युअलच्या माध्यमातून तुम्ही पाहिलंसुद्धा पण खरं तर या वीस बावीस मिनटांच्या काळामध्ये आपल्याला सगळ्याच गोष्टी सांगता येणं खूप कठीण असतं त्याकरताच आत्ता स्क्रीनवरती नंबर्स आहेत आणि या नंबर्सवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता थेट रणजित सर तुम्हाला मार्गदर्शन करू शकता तुम्ही त्यांना भेटू शकता त्यांची अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सगळ्या गोष्टींचं एकदा का क्लिअरन्स झाले की बाबा ह्यातून आपल्याला नेमकं काय मिळणार आहे आणि ते एकदा का तुम्हाला कळालं की मग त्यानंतर आपल्याला सहज साध्य होतं आपला फोकस जो आहे तो फोकस फिक्स करणं आणि मग त्या दृष्टिकोनातून आपलं पुढचं जे काही आहे ते ठरवणं ह्या सगळ्या गोष्टी इझिली पॉसिबल होऊ शकतील सर तुम्ही आज इथे आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी खूप खूप आभार धन्यवाद आणि याबरोबरच वेळ त्या इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत राहा साम टी